प्रश्न क्रमांक 11, स्पिरिच्युअल पॉवर हाऊस हा ग्रंथ कोणी प्रकाशित केला असं आपल्याला विचारलेलं आहे. यामध्ये आपल्याला चार पर्यायांमध्ये महाराष्ट्रातील सुधारणा चळवळी किंवा धार्मिक सुधारणा चळवळी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यातनं आपल्याला अचूक उत्तर निवडायचं आहे. आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रार्थना समाज. आता या प्रकारचा जर प्रश्न आला तर रिव्हिजनमध्ये आपल्याला सपोज प्रार्थना समाजाची स्थापना वर्ष कोणतं आहे, संस्थापक कोण आहेत, तत्वे काय आहेत, कार्य काय केलेलं आहे, कोणत्या सामाजिक किंवा धार्मिक संस्था स्थापन केलेल्या आहेत, पुढे पुस्तके कोणती जो आपण आत्ता प्रश्न घेतलेला आहे, आणि असतील तर नियतकालिके कोणती केलेली आहे. जनरली स्थापना वर्ष, संस्थापक आणि तत्व किंवा काम यांच्यावरती प्रश्न येतात, पण आपल्याला हे सुद्धा प्रश्न करून ठेवायचे आहेत की ग्रंथ कोणकोणते लिहिलेले आहेत. तर आता हे मी तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी ठेवलेलं आहे, आपण फक्त ग्रंथांवरती चर्चा करणार आहोत. तर प्रार्थना समाजाचा प्रार्थना संगीत हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. एक लक्षात घ्या, प्रार्थना समाजामध्ये प्रार्थना म्हटल्या जायच्या आणि त्याचा संकलन जे आहे तर प्रार्थना संगीत या ग्रंथामध्ये केलेलं आहे. दुसरं जे आहे अजून एक महत्त्वाचा ग्रंथ इथे लिहूयात आपण, प्रार्थना समाजाचा इतिहास. ठीक आहे, आणखीन एक जाता तक क्ल्यू देऊन ठेवते, थिऑसॉफिकल सोसायटीचेही अनेक ग्रंथ आहेत, कृपया ते एकदा बघून घ्या. सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये आपल्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या ग्रंथांचा विचार करावा लागतो. आर्य समाजाच्या बाबतीमध्ये दयानंद सरस्वती त्यांचं कार्य आणि त्यांचे ग्रंथ जे आहेत त्याचा विचार करावा लागतो. प्रार्थना समाजाचं एक महत्त्वाचं नियतकालिक आहे आपल्याला माहितीच आहे, रिव्हिजनसाठी फक्त मी इथं लिहून ठेवते, सुबोध पत्रिका. हे दीर्घकाळ चाललेले नियतकालिक आहे हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण पाहूया, प्रश्न क्रमांक 12, टिंबटिंब यांनी कोलकात्यास शिवाजी उत्सव पोहोचविला. पर्यायांमध्ये जी नावं आहेत ती सगळी नावं शिवाजी उत्सवाशी संबंधित आहेत आणि याचं अचूक उत्तर मात्र जे आहे ते आहे सखाराम देऊस्कर. आपल्याला हे माहिती आहे की शिवजयंती आणि गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे, त्यामुळे सुरुवात यांनी केलेली आहे. मात्र महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये सखाराम देऊस्कर यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. पाहूयात आपण, 4 ते 7 जून 1906 पहिल्यांदा हा उत्सव साजरा केला गेला बरिसाल येथे आणि त्याचे अध्यक्ष होते अश्विनी कुमार दत्त. शिवाजी महाराजांचं चरित्र बंगालीमध्ये सुद्धा याच लोकांनी प्रकाशित केलेलं आहे, जाता तेही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, जॅक्सन खून खटल्यात पुढील पैकी कोणाला फाशीची शिक्षा झाली असं विचारलेलं आहे. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अनंत कान्हेरे, विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ बर्वे. आपल्याला हे माहिती आहे जॅक्सन हा नाशिकचा कलेक्टर होता आणि अत्यंत जाचक त्याच्या कारवायांमुळे त्याला त्याचा खून करण्यात आला होता. पाहूयात आपण, 29 डिसेंबर 1909 रोजी विजयानंद नाट्यगृहामध्ये नाटक सुरू होतं. आपल्याला माहिती आहे ते नाटक कोणतं होतं, संगीत शारदा. आणि तिथे अनंत कान्हेरे यांनी गोळ्या घालून खून केलेला आहे जॅक्सनचा. आणि याच्यामध्ये जे आपल्याला नाव दिसतं आहे दोन पर्यायांमध्ये गणू वैद्य, तर हा माफीचा साक्षीदार होता आणि याच्यामुळे बाकीचे सगळे पकडले गेले. अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनला मारल्यानंतर तिथेच थांबले आणि स्वतःहून अटक करवून घेतलेली आहे त्यांनी. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण,
प्रश्न क्रमांक 14, अक्कलकोट संस्थांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करण्यासाठी पुढीलपैकी कोणी सत्याग्रह केला? अक्कलकोट संस्थान हे दुय्यम संस्थान म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रातलं, मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर येथील संस्थानिकांनी जे होते त्यांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्यामध्ये विलंब लावला किंवा विलीनीकरणास नकार दिला. त्यावेळेला रत्नाप्पा कुंभार यांनी सत्याग्रह केलेला आहे आणि 1948 साली हे संस्थान मुंबई प्रांतामध्ये विलीन करण्यात आलं आहे. ठीक आहे, उर्वरित जी दोन्ही नावं आहेत ती देखील संस्थानाशी संबंधित आहेत. त्यातलं माधव बागल जे आहेत ते आहेत कोल्हापूर संस्थानाशी संबंधित आणि दुसरे जे आहेत दिनकरराव जवळकर देसाई हे सावंतवाडी संस्थानाशी संबंधित आहेत. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रत्नाप्पा कुंभार, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15, चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. ऋषिक खानदेश, शूरपारख सोपारा, ब्रह्मपुरी कोल्हापूर, तर या तीनही जोड्या योग्य आहेत. फक्त यांचं काय म्हणू आपण, या शहरांचं जे कार्य आहे किंवा कोणत्या कारणासाठी ही शहरं प्रसिद्ध आहेत याची कारणं फक्त वेगळी आहेत. पाहूयात आपण, धर्मशाळेसाठी किंवा प्रवाशांसाठी बांधण्यात आलेल्या धर्मशाळेसाठी शूरपारख म्हणजे सोपारा प्रसिद्ध होतं. ब्रह्मपुरी हे व्यापारासाठी प्रसिद्ध आहे आणि खानदेश हे देखील व्यापार याच्यासाठी प्रसिद्ध होतं. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही, सगळ्या जोड्या बरोबर आहेत. आता एक लक्षात घ्या, ही जी नावं तुम्हाला दिसत आहेत ब्रह्मपुरी, शूरपारख, ऋषिक, ही नावं सातवाहनकालीन संदर्भातली आहेत. ठीक आहे, नंतरच्या काळामध्ये एकतर नावं अपभ्रंशांनी बदललेली आहेत किंवा मग तिथले स्थान वैशिष्ट्यांनी, जसं की कोल्हापूरचं आपल्याला सांगता येतं स्थान वैशिष्ट्य. कोल्हापूरचं स्थान वैशिष्ट्य म्हणजे कोल्हासुराचा वध म्हणून कोल्हापूर. ठीक आहे, आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल. प्रश्न क्रमांक 16, अवधच्या बेगमांकडून सैन्याच्या देखरेखीखाली धन उकळावे असे टिंबटिंब याने सुचवले होते. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे अचूक. वॉरन हेस्टिंग्स यांना सुचवलं होतं. कुणाला सुचवलं होतं? तर त्यावेळेसचा इंग्रज रेसिडेंट जो होता मिडलटन याला सुचवलं होतं. ठीक आहे, हा मिडलटन जो होता तो अवधचं काम पाहत होता आणि त्याला वॉरन हेस्टिंग्सने सांगितलं की अतिरिक्त धन उकळावं आणि नंतर याच गोष्टीमुळे वॉरन हेस्टिंग्स गोत्यात आलेला आहे आणि त्याला पुढच्या काळामध्ये पदच्युत व्हावं लागलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 17, 1907 साली 2007 सालचा हिंदुस्तान हा ग्रंथ हा निबंध कोणी लिहिला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सेनापती बापट. रेफरन्स असा आहे एडिनबरो येथे गुप्त संघटना होती आणि त्यामध्ये तत्कालीन रशियातील क्रांतिकारक राहत होते. तर त्यांच्या समोर हा निबंध वाचण्यात आला होता आणि तो वाचला होता सेनापती बापट यांनी आणि याच्यामध्ये त्यांनी हा निबंध 1907 साली वाचण्यात आला होता. बरोबर 100 वर्षांनी भारत कसा असेल याचं चित्रण याच्यामध्ये होतं आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की न्यायासाठी हिंसेचा जर मार्ग अवलंबायची वेळ आली तर आपण तोही अवलंबायला हवा असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्या संदर्भात त्यांनी म्हटलं होतं की ब्रिटिशांनी तलवारीच्या जोरावर जर हिंदुस्तान जिंकला किंवा स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपण रिव्हॉल्वरने तो आपल्याकडे घ्यायचा आहे. ओके, म्हणजे जशास तसे थोडक्यात उत्तर द्यायचं आहे असं आशय होता. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 18, गांधींचे अनुयायी म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो?
जी चारही नावं आहेत ते गांधींचे अनुयायी आहेत, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। पैकी आपण पाहूयात अवंतिकाबाई गोखले ह्या आणि यांचे पती बबन गोखले हे दोघेही शिक्षक होते आणि बिहारमधील चंपारण्य येथे ते शिक्षकी पेशामध्ये कार्यरत होते। पुढे गांधीजींच्या चळवळीमध्ये ते ओढले गेले। शंकरराव देव हे जे होते ते पुण्याचे होते आणि आनंदीबाई वैशंपायन ह्या देखील पुण्याच्याच आहेत आणि नारायण तम्माजी कातगडे हे मात्र बेळगावचे आहेत। सो महाराष्ट्राशी संबंधित असलेले पण गांधींचे अनुयायी म्हणवले जाणारे हे चारही लोक आहेत। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 योग्य जोडी ओळखा। कृपा सदन, सदानंद सदन, बातमी सदन। कृपा सदन पतित स्त्रियांसाठी, सदानंद सदन अनाथ मुलांसाठी आणि बातमी सदन अंध मुलांसाठी। आता हे जर तुम्ही थोडंसं शाळेचं पुस्तक जर वाचलं असेल आपलं महाराष्ट्र टेक्स्ट बुक, तर त्याच्यामध्ये पंडिता रमाबाईंच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्याव्या लागतात। ठीक आहे, तर या तीनही जोड्या बरोबर आहेत, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। पंडिता रमाबाईंना त्यांच्या कार्यासाठी कैसर ए हिंद असा पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे। पंडिता रमाबाईंचं इतरही कार्य आपल्याला या अनुषंगाने लक्षात घ्यावं लागेल। परदेशातही त्यांनी बराच प्रवास केलेला होता। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20 संयुक्त महाराष्ट्र हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॉम्रेड व्ही डी देशपांडे यांनी ते सुरू केलेलं आहे आणि हे सुरू कधी केले ते 1952 आणि हे मराठवाड्यातील होते। महत्त्वाचे नेते आहेत। या साप्ताहिकाचा जो पहिलाच अग्रलेख होता त्याच्यामध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी करत असताना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 21 बहिष्कृत हितकारणी सभेविषयी पुढीलपैकी काय खरे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। विधान पहिलं जे पहा, दामोदर ठाकरसी सभागृह मुंबई येथे झालेल्या बैठकीतील ठरावानुसार बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करण्यात आली, तर हे विधान योग्य आहे। दुसरं जे विधान आहे सभेच्या स्थापनेच्या दिवसासंदर्भात आहे, 9 मार्च 1924 रोजी स्थापन करण्यात आली, तर आपलं हे जवळपास पाठ असेल, हेही विधान बरोबर आहे। तिसरं जे विधान आहे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष सीताराम शिवतरकर हे होते, तर हे विधान अयोग्य आहे। सीताराम शिवतरकर हे संस्थेचे अध्यक्ष नसून सचिव होते, ज्याला आपण सेक्रेटरी असं म्हणतो, आणि अध्यक्ष कोण होते मग पहा, आठवत आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते। चौथं जे विधान आहे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे संघटनेचे ब्रीदवाक्य होते, तर हेही आपल्याला माहिती आहे बरोबर विधान आहे, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब आणि ड पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 22 बेनोडा गावच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले, आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वामनराव पाटील। महादेव वाघमारे, पांडुरंग मालपे आणि विनायक यावले हे तीनही लोक जे आहेत ते या सत्याग्रहाशी संबंधित आहेत, मात्र ते प्राणाहुती दिलेले लोक आहेत किंवा ज्याला आपण म्हणू की त्यांचा मृत्यू झालेला आहे। बेनोडा गावचा सत्याग्रह जो आहे तो 16 ऑगस्ट 1942 रोजी करण्यात आला होता। मोर्चा घेऊन निघालेल्या लोकांवर ब्रिटिशांनी गोळीबार केला होता आणि त्याच्यामध्ये हे लोक शहीद झाले होते। ठीक आहे, आता हे बेनोडा गाव कुठे आहे, तर मोर्शी वरुड रस्त्यावर हे
गाव आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23, नौसैनिकांच्या संपाविषयी पुढील विधाने विचारात घेऊन अचूक विधान आपल्याला निवडायचं आहे. पाहूयात आपण, या संपामागे बी सी दत्त या नौसैनिकाचा हात होता, हे विधान योग्य आहे. 1 डिसेंबर 1945 रोजी हा उठाव झाला. हे जर का तुम्ही साल पाहिलं तर इथे गडबड आहे. 1946 रोजी हा उठाव झालेला होता, तारीख बरोबर आहे 1 डिसेंबर, त्यामुळे हे विधान चूक आहे. तिसरं जे विधान आहे, म्युटिनी ऑफ द इनोसंट या पुस्तकात या उठावाचे वर्णन करण्यात आलेले आहे, तर हे विधान योग्य आहे. आणि या पुस्तकाचा लेखक जो आहे तो बी सी दत्त हे आहेत. ठीक आहे, ती चौथं जे विधान आहे, तलवार या जहाजावर हा संप पुकारण्यात आला, तर हेही विधान योग्य आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ, क आणि ड, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 24, पुढील शैक्षणिक संस्था कालानुक्रमे लावायच्यात आपल्याला. पटना विद्यापीठ आपल्याला माहिती आहे, स्थापना जी आहे ती 1917 आहे. बनारस विद्यापीठाची स्थापना जी आहे ती 1916 आहे. लखनौ विद्यापीठाची स्थापना जी आहे ती 1867 आहे. आणि उस्मानिया विद्यापीठ हे 1918 स्थापन करण्यात आलं. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क, ब, अ आणि ड, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25, मुस्लिम लीगने कराची अधिवेशनात पुढीलपैकी कोणती घोषणा केली होती. 1943 कराची अधिवेशन हे लक्षात ठेवा. आणि जीनांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली होती ज्याच्यामुळे भारताचे दोन तुकडे होण्यास हातभार लागला, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3, फोडा आणि सोडा.